अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही महाकवी कालिदास स्मृती प्रीत्यर्थ स्वरचित काव्य स्पर्धेचं आयोजन केलं आहे. सोमवारी 26 जून रोजी सायंकाळी 4 वाजता मार्केट यार्ड मधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात ही काव्य स्पर्धा होणार आहे. पनवेल व उरण तालुक्यातील कवी कवयित्रींना या स्पर्धेत सहभागी होता येईल. यंदा या स्पर्धेचे हे 6वे वर्ष आहे. नवकवी शीघ्र कवी व बुजुर्ग कवी यांच्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि कवींना प्रोत्साहन मिळावे यासाठी हे काव्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष महेश केळुसकर तर अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध गझलनवाज AK शेख उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेतील प्रथम 3 क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकांना तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविणाऱ्या 7 स्पर्धकास रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकास 3000 रुपये, द्वितीय क्रमांकास 2000 रुपये, तृतीय क्रमांकास 1000 रुपये तसेच 7 स्पर्धकांना प्रत्येकी 500 रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागासाठी अंतिम मुदत 24 जून असून अधिक माहितीसाठी अनिल कोळी 9769409161, अमोल खैर 9820233349, स्मिता गांधी 9029991487 किंवा श्यामनाथ पुंडे 9821758147 यांच्याशी संपर्क साधावा. पनवेल व उरण तालुक्यातील कवी व साहित्य प्रेमींनी या स्पर्धेला उपस्थित राहून स्पर्धकांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी केले आहे.